नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर, व्हायरल मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे। एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बातम्या दुःख देतात, तर दुसरीकडे जनार्दन भोईर यांच्यासारख्या शेतकऱ्याची प्रगती ऐकून विश्वास बसत नाही। दूध विकणारा आणि शेती करणारा शेतकरी हेलिकॉप्टर कसा घेऊ शकतो? मात्र जनार्दन भोईर यांनी शेतीचं स्वरूप शेतीचं रूपांतर मोठ्या व्यवसायात केलंय, त्यामुळे ते जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांप्रमाणे स्वतःसाठी हेलिकॉप्टर खरेदी करू शकलेत। दुधाचा व्यवसाय करणाऱ्या जनार्दन भोईर या शेतकऱ्यानं स्वतःची स्वारी म्हणून हेलिकॉप्टर खरेदी केलंय। खरं तर जनार्दन यांना त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं देशभर फिरावं लागतं, त्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टर खरेदी केलं। भिवंडी तालुक्यातील वडपे गावचे शेतकरी जनार्दन भोईर यांच्या हेलिकॉप्टरची देशभर चर्चा होतीये। मीडिया रिपोर्टनुसार जनार्दन यांनी 30 कोटी रुपयांचं हेलिकॉप्टर खरेदी केलंय। व्यवसायानं बांधकाम व्यावसायिक असलेल्या जनार्दन भोईर यांनी नुकताच स्वतःचा दुग्ध व्यवसाय चालू केलाय, त्यामुळे त्यांना देशाच्या अनेक भागामध्ये जावं लागतं, त्यामुळे त्यांनी ये जा करण्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी केलाय। जनार्दन सांगतात की त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामुळे अनेकदा पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये जावं लागतं, त्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला। जनार्दन भोईर यांनी त्यांच्या घराजवळ 2.5 एकर जमीन खरेदी केली आहे, जिथे ते त्यांच्या नवीन हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड आणि इतर गोष्टी बांधतात। या ठिकाणी पायलट आणि इतर देखभाल कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाते। त्याचबरोबर या जमिनीवर हेलिकॉप्टरसाठी गॅरेज सुद्धा बांधलं जात आहे। भिवंडीत अनेक बड्या कंपन्यांची गोदामं असून गोदाम मालकांना चांगलं भाडेदर मिळतो। स्थानिक भागामध्ये आर्थिक सुबत्ता असल्यानं मर्सिडीज, फॉर्च्युनर, BMW, रेंजर रोवर यासारख्या महागड्या गाड्या ग्रामीण भागामध्ये सर्रास आहेत। जनार्दन भोईर यांचीही भरपूर गोदामं असून त्यातून चांगले पैसे मिळतात। लवकरच खासगी हेलिकॉप्टरही या जिल्ह्यामध्ये दिसणार आहेत। एका रिपोर्टनुसार शेतकरी जनार्दन भोईर यांच्याकडे 100 कोटींची संपत्ती आहे, यामध्ये त्यांची शेती, दुग्धव्यवसाय आणि इतर व्यवसायांचा समावेश आहे। शेतकऱ्याची इतकी संपत्ती खरोखरच आश्चर्यकारक आहे, मात्र जनार्दन यांनी हे सगळं कष्टानं केलंय आणि त्यांना ते आणखी पुढे सुद्धा न्यायचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।